ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गोकुळ संघाचे नूतन अध्यक्ष तसेच संचालकांचे शिष्टमंडळ मुंबईत. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने दूध संघाला राज्य शासनाकडून विशेष सहकार्य मिळावे, त्याचबरोबर शासकीय अनुदानाचा प्रस्ताव रखडला आहे तो मार्गी लावावा, तसेच इतरही काही प्रस्ताव शासनाकडे दिले जाणार आहेत. या कामाच्या पूर्ततेसाठी गोकुळच्या संचालकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना गुरुवारी मुंबईत भेटणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोकुळ दूध संघाला भेट देण्यासंदर्भाचे निमंत्रण देखील यावेळी देण्यात येणार आहे. मुंबई दौऱ्यासाठी संचालकांमध्ये ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, अजित नरके, नवीन मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर, बयाजी शेळके, अंजना रेडेकर आदींचे शिष्टमंडळ मुंबईत. मात्र उर्वरित संचालकांपैकी प्राध्यापक किसन चौगुले, प्रकाश पाटील, अमर पाटील, नंदकुमार ढेंगे हे चौघे संचालक काही कामानिमित्त जाऊ शकले नाहीत. आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे.